नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या आम्ही तुम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्यात. आपल्याकडं दिवाळीला काहीतरी गिफ्ट देण्याची सुद्धा प्रथा असते, तर तुम्हाला या दिवाळीला आम्ही अगदी जिवंत गिफ्ट देतो आहे. आता नेमकं जिवंत गिफ्ट म्हणजे काय, तर विजन ग्रुपमध्ये आम्ही बऱ्याचशा फॅकल्टीची रिक्रुटमेंट केली आहे, टीम आम्ही थोडीशी एक्सपांड केली आहे. तर त्यापैकी काही फॅकल्टी हे तुम्हाला विजन गव्हर्मेंट जॉबवरती दररोजच्या बेसिसवरती लेक्चरसुद्धा प्रोव्हाइड करतील. तर त्यापैकीच आज आपण इथे एक लेक्चर बघतो आहे. हे लेक्चर पॉलिटीमधलेच एका महत्त्वाच्या टॉपिकवरती आधारित असणार आहे. आजचा आपला विषय हा भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशनची प्रियॅम्बल असा असणार आहे. आजचं हे लेक्चर अलोक राठोड सरांनी घेतलं आहे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि थोडासा ॲडव्हान्स मोडमध्ये घेतलेला आहे. एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स येतात हे डायरेक्टली इथं दाखवलेलं आहे. हे लेक्चर खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी प्रास्ताविका किंवा प्रियॅम्बलबद्दल थोडीशी माहिती आधी वाचली आहे किंवा थोडीशी त्यांना इन्फॉर्मेशन आहे, तर थोडंसं ॲडव्हान्स मोडमधलं लेक्चर आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं आहे याच्याबद्दलचा तुमचा फीडबॅक काय, टीचिंग स्किलबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे, त्यामधला कंटेंट कसा होता हे नक्की कमेंट करून कळवा. तुमचा फीडबॅकच हा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यातूनच इम्प्रूव्हमेंट्स होत राहतात. तर नक्कीच स्वतःचा फीडबॅक हा लेक्चर झाल्यानंतर म्हणजे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर मेन्शन करा, ठीक आहे. कुणीही असं फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं ऐकून त्याचा फीडबॅक किंवा आवडलेच लेक्चर असा मेन्शन न करता व्यवस्थितपणे पूर्ण लेक्चर बघा आणि त्यानंतर स्वतःचा फीडबॅक अगदी व्यवस्थित विचार करून द्या, ठीक आहे. तर आय होप तुम्ही हे लेक्चर एन्जॉय करालच. इथून पुढे हे लेक्चर राठोड सर कंडक्ट करतील. तुम्हाला फक्त मी एक आठवण करून देतो आहे, विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020 सेकंड बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. हे ॲडमिशन्स 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला ॲडमिशन फीमध्ये 40% सवलत हवी आहे तर स्वतःचा प्रवेश 28 आणि 29 म्हणजे आज आणि उद्यापर्यंत घ्या. हे ॲडमिशन घेताना विजन दिवाळी हा कूपन कोड अप्लाय करा, त्यानंतर ॲडमिशन फीमध्ये तुम्हाला 40% सवलत मिळेल. तर आता जास्त वेळ न घेता इथून पुढं अलोक राठोड सर हे लेक्चर कंटिन्यू करतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या महाराष्ट्राच्या लार्जेस्ट ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आलोक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण राज्यव्यवस्था म्हणजेच पॉलिटी या विषयातील एक सुंदर आणि छोटासा टॉपिक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका म्हणजेच प्रियम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मित्रांनो, हा टॉपिक जरी लहान असला तरी मागील परीक्षांमध्ये या टॉपिकवर जवळपास 35 ते 40 प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्यावरून तुम्हाला या टॉपिकचं महत्व समजलं असेल. तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याला सुरुवात करू. प्रास्ताविका म्हणजे काय? तर प्रास्ताविका म्हणजे प्रस्तावना होय. मित्रांनो, एखादे पुस्तक जेव्हा आपण वाचण्यासाठी हातात घेतो तर त्याची सुरुवात ही प्रस्तावनेच होते आणि या प्रस्तावनेमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सार देण्यात येतो. त्यावरून या पुस्तकाबद्दल जी थोडीफार माहिती आपल्याला कळते, त्याचप्रमाणे कोणत्याही देशाची राज्यघटना जेव्हा लिहिली जाते तेव्हा तिच्या सुरुवातीला प्रास्ताविका देण्याची पद्धत ही पूर्वापार चालत आलेली आहे. आणि ही प्रास्ताविका देण्याचे काम सर्वप्रथम अमेरिकन राज्यघटनाकारांनी केले आणि अमेरिकन राज्यघटनेला अनुसरूनच इतर सर्व देशांनी आपापल्या राज्यघटनेला प्रास्ताविका देण्याचं काम केलं आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेवर देखील अमेरिकन राज्यघटनेचा प्रभाव दिसतो. आणि मित्रांनो, हा प्रश्न याआधी येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे इथे लक्षात ठेवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रास्ताविकेची ओळख आपल्याला शालेय जीवनातूनच होत आलेली आहे आणि तेच पाठ्यपुस्तकातील पान म्हणजे दोन्ही मराठी आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे. तर आता आपण बघू की नेमकं भारतीय सरनामा म्हणजे आपला सरनामा कसा तयार झाला. तर भारतीय घटनेचा सरनामा हा पंडित नेहरू यांनी जे उद्देशपत्र मांडले त्यावर आधारित आहे आणि हे उद्देशपत्र संविधान सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले आणि 22 जानेवारी 1947 रोजी ते संविधान सभेने स्वीकृत केले. मित्रांनो, आपला सरनामा असं सांगतो की त्याला त्याचे अधिकार हे भारतीय लोकांकडून प्राप्त होतात आणि म्हणून आपण बघितलं असेल की जेव्हाही आपली प्रास्ताविका आपण वाचतो तेव्हा त्याची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक अशी होते, म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जनता ही सर्वोच्च मानली गेलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या सरनाम्यामध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, 9 संकल्पना आहेत, त्या मूलभूत संकल्पना आपल्या पूर्ण राज्यघटनेचा सार सांगण्याचं काम करतात. म्हणजे काय, तर त्या विस्तृतपणे आपण अभ्यासणार आहोतच, पण प्रास्ताविकेमधूनच आपल्याला त्याचा विस्तृतपणा नजरेस पडतो. यानंतर आता आपण प्रास्ताविका आपण एकदा वाचून घेणार आहोत, कारण की प्रास्ताविकेतील या मूलभूत संकल्पनांचा योग्य क्रम लावा असा प्रश्न याआधी येऊन गेलेला आहे, त्यामुळे प्रास्ताविका आपल्याला तोंडपाठ असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण प्रास्ताविका एकदा वाचून घेऊ. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर मित्रांनो, आता आपण पाहू की उद्देशपत्रिकेवर कशा प्रकारे क्रम लावा म्हणून प्रश्न विचारला गेला. तर PSI मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारला गेला आहे, उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कोणता. आणि याचं उत्तर दोन असं आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. या प्रश्नावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपल्याला प्रास्ताविका तोंडपाठ करणे का आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो, सरनाम्याच्या स्वरूपाचे विश्लेषण आपण पाहणार आहोत. त्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की इथून पुढे ज्या काही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत त्या अभ्यासल्यावर लगेचच त्याला अनुसरून विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत, ज्यामुळे आपणास पुन्हा पुन्हा हा टॉपिक तयार करायची गरज भासणार नाही. आणि तुम्ही देखील इतर सर्व टॉपिक अभ्यासताना अशा प्रकारे अभ्यास केला तर परीक्षेत लवकर यश तुम्हाला भेटेल हे मी माझ्या अनुभवावरून नक्कीच सांगू शकतो. मित्रांनो, आपली राज्यघटना ही विविध देशाच्या राज्यघटनेचा आधार घेऊन बनलेली आहे असे नेहमीच सर्वांकडून म्हटले जाते. तरी या मूलभूत संकल्पना आपल्या घटनाकारांनी आपल्या देशाला हितकारक ठरतील अशाच पद्धतीने घटनेत मांडलेल्या आहेत आणि नेमका तो अर्थ कुठला ते आता आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. तर बघू, सार्वभौम म्हणजे काय, सॉव्हरेन म्हणजे काय. तर सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे. बाह्य शक्ती म्हणजे कुठल्याही इतर देशाचा आपल्या राज्यकारभारावर प्रभाव नाही किंवा नियंत्रण नाही. कुठलाही इतर देश आपल्या राज्यकारभारामध्ये दखलंदाजी करू शकत नाही, त्यालाच आपण सार्वभौम असे म्हणतो. मग इथे प्रश्न निर्माण होतो की आपण जर आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य असू तर आपल्या सार्वभौमत्वाचा लोप होतो का? तर असं नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य असणं हे हितकारक आहे, त्यामुळे त्याचा जरी सदस्य आपण असलो तरी आपल्या सार्वभौमत्वाचा तिथे लोप होत नाही. त्यानंतर मित्रांनो, सार्वभौमत्वामध्ये अजून एक गोष्ट ऍड होते, ती म्हणजे कुठली, तर परकीय देशाचा भाग आपण घेणे किंवा आपला भाग परकीय देशास देणे हा देखील अधिकार सार्वभौमत्वामध्ये येतो. आणि याचंच उदाहरण आपण बघितलं असेल की 100वी घटना दुरुस्ती. 100वी घटना दुरुस्ती ही भारत आणि बांगलादेशामध्ये झाली, ज्यामध्ये आपण परस्परांमध्ये आपल्या जमिनीचा देवाणघेवाण केला. आणि हा जो भाग आहे तो आपल्याला कलम 2 आणि 3 मध्ये देखील अभ्यासाला भेटतो. तर हे झालं सार्वभौमत्वाबद्दल. आता सार्वभौमत्वावर कशा प्रकारे प्रश्न येऊन गेला आहे तो आता आपण बघू. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो. आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 विचारलाय. याचे पर्याय आपण वाचू. बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. त्यानंतर संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. आणि चौथं, भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. या चारही पर्यायामध्ये मित्रांनो, ब जो पर्याय आहे, संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत, हा पर्याय चुकीचा आहे. कारण संघ आणि घटक राज्य आपल्या इथे सार्वभौम नाहीयेत, आपल्या इथे फक्त संघ म्हणजेच केंद्र सार्वभौम आहेत. घटक राज्यांना सार्वभौमत्वाचा अधिकार नाहीये, घटक राज्य केंद्रातून बाहेर पडू शकत नाहीये. आणि हे कशासाठी करण्यात आलंय, तर आपली एक अखंडता म्हणजे एकात्मता कायम राहावी म्हणून. आणि एकात्मता ही संकल्पना आपण पुढे अभ्यासणारच आहोत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 3 असं आहे, अ क ड बरोबर. तर तुम्हाला सार्वभौमत्व कळलंच असेल. यानंतर आता आपण समाजवादी म्हणजे सोशलिस्ट बघणार आहोत. समाजवादी संकल्पना आपण अभ्यासना अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवू की 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले. हे मी पुन्हा सांगतो कारण परीक्षेत येऊन गेलेलं आहे. 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने 3 शब्द प्रास्ताविकेमध्ये ऍड करण्यात आले, ते म्हणजे कुठले, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवावे. तर आता आपण बघू समाजवादी सोशलिस्ट म्हणजे काय. सोशलिस्ट काय हे अभ्यासना अगोदर घटनेमध्ये समाजवादी या शब्दाचा अर्थ कुठेही स्पष्ट करण्यात आलेला नाही. हे वाक्यच स्वतःमध्ये एक प्रश्न निर्माण करतं आणि कदाचित हा प्रश्न पुढे येऊ शकतो. तसंच समाजवाद या शब्द प्रास्ताविके व्यतिरिक्त घटनेमध्ये इतरत्र कुठेही आढळत नाही. हे दोन्ही वाक्य प्रश्न म्हणून आपल्याला येऊ शकतात, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवावे. त्यानंतर समाजवादी हे 2 प्रकार आहेत, साम्य
साम्यवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद. साम्यवादी समाजवाद मित्रांनो आपल्याला रशिया चीन सारख्या देशांमध्ये पाहायला भेटतो, जिथे पूर्णतः सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व असतं, म्हणजे पूर्णतः गव्हर्नमेंटच्या हातामध्ये गोष्टी असतात. पण भारतीय लोकशाहीमध्ये, भारतीय लोकशाही समाजवादामध्ये अशा काही घडत नाही, कारण भारतीय लोकशाही समाजवादामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा संबंध येतो. म्हणजे सार्वजनिकली, सार्वजनिक क्षेत्रालाही आपण तेवढाच वाव देतो आणि खाजगी क्षेत्रालाही तेवढाच वाव देतो. आणि या बाबतीत इंदिरा गांधींनी सांगितलंय की भारतीय जो समाजवाद आहे त्याचा एक वेगळाच ब्रँड आहे, कारण की तिथे दोघांचंही सहअस्तित्व टिकून आहे, सार्वजनिक क्षेत्राचं आणि खाजगी क्षेत्राचं. पण 1991 ला जे आपण उदारीकरणाचं तत्व अवलंबलं त्यानंतर कुठेतरी भारतीय समाजवाद हा हळूहळू विरल होताना दिसतोय. समाजवादावर आतापर्यंत प्रश्न विचारला गेला नाही, पण ज्याप्रमाणे मी सांगितलं की त्या दोन वाक्यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही ही संकल्पना देखील लक्षात ठेवावी. यानंतर आता आपण धर्मनिरपेक्ष, जो 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आला तो अभ्यासणार आहोत. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर सेक्युलर. मित्रांनो धर्मनिरपेक्षवर पण एखादा प्रश्न येऊ शकतो, आणि तो असा की धर्मनिरपेक्ष हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीने 1976 रोजी टाकण्यात आलेला जरी असला तरी जेव्हापासून आपली राज्यघटना तयार झालेली आहे तेव्हापासून आपल्या राज्यघटनेवर धर्मनिरपेक्षचा प्रभाव दिसतो. आणि तो कसा तर कलम 25 ते 28 जे देण्यात आलेले आहेत ते धर्मनिरपेक्ष, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही हे देखील लक्षात ठेवावं. सरळ सरळ असा प्रश्न येऊ शकतो की 42व्या घटना दुरुस्तीने जरी धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्यात आलेला आहे तरी भारतीय राज्यघटनेवर पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्षचा प्रभाव दिसतो, आणि तो कशा प्रकारे तर कलम 25 ते 28 मूलभूत हक्कांमधील या कलमांद्वारे ते प्रदर्शित होते. तर आता आपण बघू की धर्मनिरपेक्ष म्हणजे काय. भारतीय धर्मनिरपेक्षता हा शब्द असे सांगतो की भारतात प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास तो मुक्त असेल आणि तो आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकेल, इतर धर्माला बाधा न पोहोचवता. तर भारतीय धर्मनिरपेक्षता काय सांगते की भारताला कुठलाही राज्य धर्म नाही, प्रत्येक जण हा स्वतंत्र आहे आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि भारताची धर्मनिरपेक्षतेची जी संकल्पना आहे ती सकारात्मक संकल्पना आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथे होत नाही. भेदभाव म्हणजे काय तर बहुसंख्यांक किंवा अल्पसंख्यांक असा कुठलाही फरक केलेला नाही. आणि यावरूनच आपल्याला मित्रांनो असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये देखील आपण शीख समुदाय असेल, जैन समुदाय असेल, या समुदायांना अल्पसंख्याक दर्जा देऊन त्यांना समान संधी दिलेली आहे. आणि हीच आपल्या भारताची सकारात्मक संकल्पना आहे धर्मनिरपेक्षतेबाबतची. तर तुम्हाला धर्मनिरपेक्षता कळलंच असेल. आता आपण बघू की धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही, असा प्रश्न जो PSI मुख्य परीक्षा 2018 ला येऊन गेलेला आहे तो प्रश्न आता आपण बघणार आहोत. या प्रश्नाचे ऑप्शन कशा प्रकारे दिले तर धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, म्हणजेच असे राज्य जे सर्व धर्माच्या प्रती तटस्थपणा आणि निपक्षपातीचा भाव ठेवते. भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माचा प्रति शत्रू भाव आहे, त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मांमध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला हवे. आणि चौथा ऑप्शन, धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे. या चारही विधानांपैकी विधान क्रमांक 1, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही, हे विधान बरोबर नाही आहे. मित्रांनो ज्या 9 संकल्पना आपण आता अभ्यासत आहोत आणि अभ्यासणार आहोत पुढे, या 9 ही संकल्पना राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. म्हणजे जी घटना दुरुस्ती केली जाते त्या घटना दुरुस्ती करताना या 9 ही संकल्पनांना धरूनच घटना दुरुस्ती करता येते. या 9 संकल्पनांपैकी एकाही संकल्पनेला जर बाधा येत असेल तर सर्वोच्च न्यायालय ती घटना दुरुस्ती बाद ठरवते. त्यामुळे इथे जे ऑप्शन क्रमांक 1 आहे ते सर्वात सर्वात चुकीचं आहे. तर आता आपण बघू पुढचं, लोकशाही म्हणजे काय तर डेमोक्रेसी. मित्रांनो डेमोक्रेसी या शब्दामध्येच सर्व काही सामावलेलं आहे. म्हणजे डेमोक्रेसी हा शब्द जरी ग्रीक असला तरी त्याचा अर्थ असा होतो की लोकांचं शासन. आणि आपण लहानपणापासून लोकशाहीची एक ढोबळमानाने व्याख्या ऐकत आलेलो आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता लोकांकडून चालविलेले शासन म्हणजे लोकशाही. आणि लोकशाहीमध्ये काय असतं तर लोकांची लोक हे सर्वोच्च स्थानी असतात. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेने प्रदर्शित केल्यानुसार लोकशाही ही जनसार्वभौमत्वाच्या तत्वावर आधारलेली आहे. हा शब्द इथे तुम्ही लक्षात ठेवावा, जनसार्वभौमत्वाच्या तत्वावर आधारलेली आहे. त्यानंतर आता आपण पाहू की लोकशाहीचे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असे 2 प्रकार पडतात.
अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर तिथे प्रतिनिधी निवडले जातात आणि ते प्रतिनिधी जनतेचा कारभार पाहतात. आणि प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता स्वतः राज्य कारभारामध्ये समाविष्ट असते. आणि प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण जर द्यायचं झालं स्वित्झर्लंड, आणि अप्रत्यक्ष म्हणजे आपली लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीचे अजून पुढे दोन प्रकार पडतात, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हा प्रमुख असतो आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपती हा प्रमुख असतो. मी परत एकदा सांगतो, लोकशाहीचे दोन प्रकार पडतात, अप्रत्यक्ष लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीचे परत दोन प्रकार पडतात, संसदीय आणि अध्यक्षीय. प्रत्यक्ष लोकशाहीचं स्वित्झर्लंड हे उदाहरण आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये भारत पण येतो आणि संसदीय लोकशाहीमध्ये देखील भारत येतो आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अमेरिका येतो, जिथे की राष्ट्रपती हा प्रमुख असतो. तर तुम्हाला लोकशाही समजलीच असेल. आता लोकशाहीवर कशा प्रकारे प्रश्न येतात ते आता आपण बघू. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 हा प्रश्न आला आहे. हा प्रश्न थोडासा फिरून असा विचारला गेला आहे, पण जर आपल्याला लोकशाही संकल्पना क्लिअर असेल आणि त्यानंतर आपण जी अभ्यासणार आहोत गणराज्य ही संकल्पना, ती देखील आपल्याला माहीत असेल, त्याचं उत्तर आपण सहज देऊ शकतो. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत आणि काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत, आणि ही दोन्ही विधानं कशी आहेत, म्हणजे बरोबर आहेत चूक आहेत, एक बरोबर एक चूक अशी आहेत, ते ओळखा असं सांगितलेलं आहे. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक असतातही आणि लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नसतातही. याचं उदाहरण म्हणजे ब्रिटन. ब्रिटन हे लोकशाहीवादी आहे पण ते प्रजासत्ताक नाही, कारण तिथे राणीचं सरकार आहे. आणि भारतामध्ये लोकशाही पण आहे आणि प्रजासत्ताक पण आहे. प्रजासत्ताक ही संकल्पना आपण पुढे अभ्यासणारच आहोत, त्यामुळे येणाऱ्या संकल्पनेमध्ये ती आपण बघून घेऊ. तर आता आपण बघू की प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य, रिपब्लिक म्हणजे काय. तर लोकशाही शासन पद्धती ही दोन प्रकारची असते, राजेशाही आणि गणराज्य. राजेशाही म्हणजे काय, तर वंश परंपरेने तिथे एखादा माणूस हा राजा किंवा राणीचं पद धारण केलेला असतो आणि त्याला तिथे सर्वोच्च स्थान दिले त्याला असतं. आणि गणराज्य म्हणजे काय, तर तिथे आपले जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी एका व्यक्तीला सर्वोच्च स्थानी बसवतात, त्याला आपण राष्ट्रपती असे म्हणतो. आणि तो 5 वर्षासाठी तिथे बसवलेला असतो, म्हणजे तो वंश परंपरेने पद धारण केलेला नसतो, त्यालाच आपण राष्ट्रपती किंवा प्रजासत्ताक देश असं म्हणतो. त्यानंतर गणराज्य म्हणजे राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणी सारख्या कोणीही एका व्यक्तीच्या हाती नसते, जसं मी आता सांगितलं त्याचप्रमाणे. तर तुम्हाला गणराज्याचा अर्थ मित्रांनो कळलाच असेल. आता आपण बघू की भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे, गणराज्याचा अर्थ कोणता, असा प्रश्न PSI मुख्य परीक्षा 2018 विचारला गेला आहे. आणि त्याचे ऑप्शन असे होते की देशातील अनुवंशिक राज्यकर्ता नाही, देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. हे दोन्ही विधान बरोबर आहे. आपण आताच बोललो की प्रजासत्ताक जर असेल देश, तर त्या प्रजासत्ताक मध्ये 5 वर्षासाठी राष्ट्रपती निवडून देतो आणि तो जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो, त्यामुळे हे दोन्ही विधान बरोबर आहेत. आणि दुसरा प्रश्न असा विचारला गेला की भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय, हा पण थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि हा PSI मुख्य परीक्षा 2017 विचारला गेला आहे. येथे लोकशाही आहे, राष्ट्रप्रमुख लोकांनी अप्रत्यक्षरित्या दिलेला असतो. येथे संसदीय पद्धती आहे, पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे, तर इथे फक्त ब हे विधान बरोबर आहे, म्हणजे राष्ट्रप्रमुख हा लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. मग इथे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते देखील भारतासाठी योग्य आहेत, पण गणराज्याचा नेमका अर्थ ब या विधानामध्ये आहे, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला 3 असं देता येईल. यानंतर मित्रांनो आता आपण न्याय म्हणजेच काय तर जस्टिस अभ्यासणार आहोत. प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्पष्ट रूपे देण्यात आलेली आहेत. कुठले कुठले न्याय आहेत ते, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. सामाजिक न्याय म्हणजे कुठलं, तर कलम 14 ते कलम 18 यामध्ये जे देण्यात आलेलं आहे, मूलभूत हक्कांतल्या कलम 14 ते कलम 18 मध्ये जे देण्यात आलेलं आहे ते कुठेतरी सामाजिक न्यायामध्ये येतं. म्हणजे कलम 17 16 हे जे आहेत त्याच्यामध्ये असं आहे की रोजगारात समान संधी किंवा अस्पृश्यता बंदी, त्याच्यानंतर जात धर्म वंश लिंग याच्यावरून भेदभाव करता येणार नाही, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सामाजिक न्यायामध्ये येतात. इथून आपण कुठेतरी सर्व लोकांमध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आर्थिक न्याय.
आर्थिक न्यायामध्ये काय, तर उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करणे, म्हणजे सर्वांना समान वेतन, महिला असो किंवा पुरुष असो, सर्वांना समान वेतन देण्याची जी आपण तरतूद केलेली आहे, आणि ही तरतूद आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील कुठेतरी बघतो, तर ही तरतूद जी आहे ती आर्थिक न्यायामध्ये येते. आणि राजकीय न्यायामध्ये काय, तर राजकीय न्यायामध्ये निवडणूक लढवणे, निवडणुकीमध्ये कोणीही भारतातला कुठलाही नागरिक हा निवडणूक लढवू शकतो, मतदान करू शकतो, प्रत्येकाला हा अधिकार आहे. आणि कुठल्याही अटीविना फक्त भारतीय नागरिकत्व जर असेल तर भारतीय नागरिकत्व असलेल्या प्रत्येक नागरिकास निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, हेच कुठेतरी राजकीय न्यायामधून आपल्याला प्रदर्शित होताना दिसतं. आणि हे जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहे, हे आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे, तर हे जे आहे आपण रशियन राज्यक्रांती कडून घेतलेला आहे, म्हणजे रशियन रशिया या देशाकडून आपण हे स्वीकारण्यात आलेले आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की आर्थिक न्याय, राजकीय न्याय आणि सामाजिक न्याय हे आपण कुठल्या देशाकडून स्वीकारलं, तर हे आपण रशियाकडून स्वीकारलं आहे. यानंतर आता आपण पाहू की न्यायावर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत. भारतीय राज्यघटनेच्या आर्थिक न्याय हे उद्दिष्ट टिंबटिंब यातून व्यक्त होते, आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 ला विचारण्यात आला आहे. आणि याचं उत्तर असं आहे की प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे प्रस्तावनामध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये दोन्हीमध्ये आर्थिक न्याय प्रदर्शित होतं. आणि मित्रांनो, इथे दुसरे जे ऑप्शन आहेत, प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार किंवा मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे, यांमध्ये देखील काही समानता आढळते, आणि ती समानता तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, यावर देखील प्रश्न येऊ शकतो. म्हणजे प्रस्तावनामध्ये कुठली गोष्ट आणि मूलभूत अधिकार यांमध्ये दोघांमध्ये समान आहेत, म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हटलं की सामाजिक जो न्याय आहे तो प्रस्तावनेमध्ये देखील देण्यात आलेला आहे आणि मूलभूत हक्कांमध्ये देण्यात आलेला आहे. अशा ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यावर कदाचित यापुढे प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला न्याय कळलंच असेल मित्रांनो, लेक्चर थोडं जरी लेंदी होत असलं तरी हा लेक्चर तुम्हाला उपयोगी ठरेल. परत परत तुम्हाला प्रियंबल वाचण्याची गरज पडणार नाही एवढी मी खात्री देतो. त्यानंतर आता आपण स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय असतो, तर व्यक्तींच्या कृतींवर बंधने नसले आणि त्याला स्वतःचा विकास करण्यासाठी पूर्णपणे संधी देणे. म्हणजे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य हे देण्यात आलेलं आहे आणि स्वतःला, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी संधी देखील दिलेली आहे. पण हे जे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे ते मर्यादित आहे का अमर्यादित आहे, तर हे मर्यादित आहेत. आणि हे मर्यादित का आहेत, तर भारताच्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आपण कुठेतरी मर्यादित केलेले आहेत. म्हणजे जर समजा राष्ट्रीय आणीबाणी जर लागू झाली तर या स्वातंत्र्यावर कुठेतरी थोडीफार मर्यादा येऊ शकते. म्हणून हे मर्यादित जरी असले स्वातंत्र्य, तरी हे गुणात्मक असे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर प्रास्ताविकेने आपल्याला कुठले स्वातंत्र्य दिले आहेत, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या सर्वांचे स्वातंत्र्य आपल्याला प्रदान केले आहेत. आणि हेच आपण प्रास्ताविकेची जेव्हा प्रास्ताविका जेव्हा आपण वाचली त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता तो हाच होता की आपल्याला कुठले स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना या सर्वांचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, स्वातंत्र्याचा संबंध देखील आपण कलम 19 शी लावू शकतो. कलम 19 मध्ये आपल्याला भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तर आता आपण बघू की स्वातंत्र्यावर कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि टिंबटिंब याचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. आणि हा प्रश्न ASO मुख्य परीक्षा 2016 ला विचारला आहे. आणि याचे जे ऑप्शन्स आहेत मित्रांनो, ते चारही ऑप्शन्स आपल्याला आपल्या प्रास्ताविकेमध्ये कुठेही आढळत नाही, पण उपासना आणि पूजा यांचा कुठेतरी समानार्थी शब्द जुळतो, म्हणून याचं उत्तर 3 असे आहेत. आणि MPSC वारंवार अशा प्रकारचे प्रश्न विचारत असते, त्यामुळे आपण थोडंफार या संकल्पनांचा अभ्यास करून असलो तर याचं उत्तर आपण नक्कीच देऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट नाही, आणि हा प्रश्न UPSC 2017 ला येऊन गेला आहे. विचाराचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विश्वासाचे स्वातंत्र्य, त्याचं उत्तर आर्थिक स्वातंत्र्य असं आहे. कारण की आपल्याला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनाचं स्वातंत्र्य दिले आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा उल्लेख प्रास्ताविकेमध्ये नाही आहे, त्यामुळे याचं उत्तर 2 असं आहे. यानंतर मित्रांनो, 3 लहान लहान संकल्पना आहेत, त्या आपण आता अभ्यासणार आहोत. समानता म्हणजेच इक्वॅलिटी, बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी आणि एकता आणि एकात्मता म्हणजे युनिटी आणि इंटिग्रिटी. तर या तिन्ही संकल्पना आपण एक एक करून अभ्यासू.
समानता म्हणजे काय? तर आपल्या भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आलेली आहे, आणि या समानतेचा संबंध आपण कलम 16 शी जोडू शकतो, म्हणजे रोजगारात सर्वांना समान संधी दिलेली असते. त्यानंतर समानतेमध्ये कसला समावेश होतो? तर राजकीय समानता, नागरी समानता आणि आर्थिक समानता. आर्थिक समानता आपण ज्या प्रकारे म्हटलं की सर्वांना समान वेतन, समान कामांसाठी समान वेतन, तर हे समानतेबाबत झालं. आता आपण बंधुता बघणार आहोत, फ्रॅटर्निटी. बंधुतेचा सरळ सरळ संबंध हा नागरिकत्वाशी येतो. म्हणजे आपल्या देशाने जरी अमेरिकन राज्यघटने अमेरिकाप्रमाणे जरी पद्धत स्वीकारलेली असली, तरी आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे अमेरिकन घटनेप्रमाणे आपण राज्याला आणि केंद्राला वेगवेगळं असं नागरिकत्व दिलेलं नाही, आणि त्याचं कारणच हे आहे की आपल्या इथे एकता प्रदर्शित व्हावी, बंधुता दिसावी, म्हणून आपण फक्त पूर्ण भारतासाठी एकेरी नागरिकत्वाची संकल्पना दिलेली आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये च्या मूलभूत कर्तव्यांमध्ये देखील एक कर्तव्य असे आहे की प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लागणे. म्हणजे याचा सरळ सरळ संबंध आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना कुठेतरी वाढीस लागावी, म्हणून बंधुता ही संकल्पना प्रास्ताविकेमध्ये ऍड करण्याचा आपल्या राज्यघटनाकारांनी प्रयत्न केलेला आहे. तर बंधुतेवर कशा प्रकारे प्रश्न विचारला गेला आहे ते आपण आता पाहू. व्यक्तीच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत. उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्वाचा समावेश केलेला आहे. मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. हे हक्क वादयोग्य म्हणजे दाद मागता येणारे आहेत. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत. वर दिलेल्या विधानापैकी कोणते कोणती विधान बरोबर आहेत? आणि याचं उत्तर सर्व आहे. म्हणजे बंधुभावाचा जर आपण संदर्भ बघितला तर हे चारही विधान बंधुभावाशी निगडीत आहेत, म्हणून त्याचं उत्तर 4 असं आहे. यानंतर मित्रांनो, आता आपण एकता आणि एकात्मता म्हणजे काय, तर युनिटी आणि इंटिग्रिटी अभ्यासणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 1 नुसार भारतास राज्याचा संघ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण संघराज्य ही संकल्पना जरी इतर देशांकडून घेतलेली असली, तरी संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही आपल्या घटनेत होत नाही, आणि कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असा होतो. आणि राज्यांचा संघ यासाठी होतो की घटक राज्यांना कोणत्याही प्रकारे आपल्या पूर्ण देशातून बाहेर पडण्याचा अधिकार इथे दिलेला नाही, आणि हे आपल्या एकात्मतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ज्याप्रमाणे अमेरिकन राज्यघटनेने त्यांच्या घटक राज्यांना देखील सार्वभौमत्वाचा अधिकार दिला आहे, म्हणजे ती घटक राज्य कधीही त्यांच्या घटक केंद्रातून बाहेर पडू शकतात, त्याप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही, आणि तेच आपल्यासाठी एकता आणि एकात्मतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. एकात्मतेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असते, आणि त्याचा संबंध डायरेक्ट जनतेच्या भावनिक एकीकरणाशी असतो. म्हणजे संपूर्ण देश हा एकत्र राहावा आणि एकात्मता इथे दिसावी, म्हणूनच एकता आणि एकात्मता आपल्या प्रास्ताविकेत देण्यात आलेली आहे. तर हे सर्व झालं मूलभूत संकल्पनेबद्दल. म्हणजे आपण आतापर्यंत बऱ्याच मूलभूत संकल्पना अभ्यासल्या. यानंतर आता आपण प्रास्ताविकेच्या घटना दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, म्हणजे प्रास्ताविकेबद्दल सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी काय म्हटलंय ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर प्रास्ताविकेमध्ये घटना दुरुस्ती करता येते का यावर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले, आणि त्यानुसार वेगवेगळ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निकाल दिले आहेत, तर ते आता आपण पाहू. मित्रांनो, प्रास्ताविकेची घटना दुरुस्ती करता येते का हा महत्वाचा भाग जरी असला, तरी प्रास्ताविका घटनेचा भाग आहे किंवा नाही यावर घटना दुरुस्ती अवलंबून आहे. म्हणजे प्रास्ताविका जर घटनेचा भाग असेल तरच तिच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते, आणि घटनेचा भाग आहे की नाही याच्यावर देखील 3 खटल्यांमध्ये निकाल देण्यात आलेला आहे. म्हणजे बेरुबारी युनियन खटला, केशवानंद भारती खटला आणि LIC ऑफ इंडिया खटला. या तीनही खटल्यांमध्ये प्रास्ताविका ही घटनेचा भाग आहे का नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं आहे, आणि तेच आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे किंवा नाही, तर या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन केसमध्ये दिलं की घटनेचा भाग नाही, प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रास्ताविका हे घटनेचा भाग आहे, आणि पुढे LIC ऑफ इंडिया केसमध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रास्ताविका हे घटनेचा भाग आहे.
म्हणजे आपण आता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की बेरुबारी युनियन केसमध्ये असं सांगितलं की प्रास्ताविक घटनेचा भाग नाही, आणि इतर जे पुढचे दोन खटले होते म्हणजे केशवानंद भारती खटला आणि LIC ऑफ इंडिया खटला, या दोन्हीमध्ये सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच आता आपण प्रास्ताविकेमध्ये घटना दुरुस्ती करू शकतो, पण मूलभूत संरचनेला धरूनच. आणि म्हणूनच आपण मागे बघितल्याप्रमाणे 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण 3 शब्द आपल्या घटनेमध्ये ऍड केलेले आहेत. ते कुठले आहेत? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर हे झाले घटना दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. आणि यावर कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे ते आता आपण बघू. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि हा जो प्रश्न आहे तो ASU मुख्य परीक्षा 2017 येऊन गेला आहे. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. आणि तिसरं, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत्र म्हणून कार्य करू शकतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि फक्त अ हे विधान बरोबर आहे. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. आणि हे जे दुसरे विधान आहे, सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येऊ शकतात. हे आपण लक्षात ठेवू शकतो मित्रांनो, राज्यघटनेतल्या तरतुदी या न्याय प्रविष्ट नाही, म्हणजे यांचं जर समजा कुठे उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयात दाद मागता येत नाही. न्यायालयात दाद मागणे म्हणजे काय? तर मूलभूत हक्कांच्या बाबतीत जेव्हा आपण शिकतो तेव्हा हे आपल्याला कळतं की मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर त्याविरुद्ध आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. तशी दाद आपण प्रास्ताविकेबद्दल मागू शकत नाही. त्यामुळे प्रास्ताविका ही न्याय प्रविष्ट नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवावं. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आलेला ते आपण बघू. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्तोत्रही नाही, अथवा कायदेमंडळाच्या अधिकारांवर बंधनही घालत नाही. त्याच्यानंतर दुसरं होतं, सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे म्हटले. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुन्हा प्रतिपादन केले. सर्वात आधी तर मित्रांनो आपण पहिलं विधान बघू की सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही आणि कायदेमंडळाच्या अधिकारांवर बंधनही घालत नाही. हे विधान तुम्ही लक्षातच ठेवलं पाहिजे, कारण की हे वारंवार विचारलं जातं. त्यानंतर जे पुढचे 3 पर्याय आहेत त्याच्यामध्ये प्रश्न फिरवून विचारला आहे, पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बेरुबारी युनियन केसमध्ये भाग प्रास्ताविका हा घटनेचा भाग नाही असं सांगितलं, आणि इतर जे पुढचे 2 खटले होते केशवानंद भारती आणि LIC ऑफ इंडिया या केसमध्ये सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर फक्त अ बरोबर आहे. तर हे तुम्हाला कळलंच असेल. यानंतर मित्रांनो आपण प्रास्ताविकेबद्दलची मतं बघू, म्हणजे प्रास्ताविकेला आपल्या घटनाकारांमध्ये काही सदस्य होते, त्या सदस्यांनी काय काही काय काय म्हटलंय, आणि हे जे प्रश्न आहे तो जुडा लावांसाठी याआधी येऊन गेलेला आहे आणि पुढे पण कदाचित येऊ शकतो, त्यामुळे ते बघणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर नाना पालखीवाला यांनी प्रास्ताविकेला घटनेचं ओळखपत्र असं सांगितलं. त्यानंतर KM मुन्शी जे होते त्यांनी आपल्या प्रास्ताविकेला सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप असं म्हटलं. पंडित ठाकूरदास भार्गव असे म्हणतात की प्रास्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे, ती घटनेचा आत्मा आहे, ती घटनेची चावी आहे, ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. असं बरंच मोठं सेंटेन्स सेंटिम म्हटलेलं आहे. त्यापैकी कुठलेही सेंटेन्स आपल्याला परीक्षेत विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही हे जे वाक्य आहेत ते तोंडपाठ ठेवावी. आणि सर्वात शेवटी जे आपण प्रश्न बघताना बघितलंच आहे की प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच तिच्यातील न्यायालयीन तरतुदींचा अंमल घडवून आणता येत नाही. तर मित्रांनो आतापर्यंत आपण या सर्व संकल्पना अभ्यासल्या. आय होप की तुम्हाला या सर्व संकल्पना समजल्या असतील. लेक्चर थोडं लेंदी झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण हे तुम्हाला लेक्चर नक्कीच लाभदायी ठरेल. यानंतर जे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते, खालीलपैकी त्याचे कारण कोणते? तर मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे, तरतुदीमधील ध्वनार्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकतो, मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो असे म्हणतात, मसुदा समितीतील 7 पैकी 3 सदस्य त्या काळातील कायदेतज्ञ होते, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द टिंबटिंब राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत, अमेरिकेच्या, ब्रिटनच्या, कॅनडाच्या, ऑस्ट्रेलियाच्या. तर या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहेत. लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.